सुस्वागतम, संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. सहकार इयत्ता 11 हा विषय आपण अभ्यासत आहोत आणि हा विषय वाणिज्य शाखा म्हणजे कॉमर्स शाखेचा आहे. सहकार इयत्ता 11 यामधील प्रकरण क्रमांक 7 प्रक्रिया सहकारी संस्था या प्रकरणावरील आपण स्वाध्याय सोडवणार आहोत. पाठ्यपुस्तकामध्ये प्रकरण संपल्यानंतर जो स्वाध्याय दिलेला आहे, जे प्रश्न दिलेले आहेत, त्या प्रश्नांची उत्तरं कशी लिहायची ते आपण आता पाहूया. आणि स्वाध्यायमधील प्रश्न प्रश्नपत्रिकेत नेहमी येत असतात. प्रश्न क्रमांक 1 अ, खालील दिलेल्या पर्यायांमधून योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा व पुन्हा लिहा. सूचना लक्षात घ्यायची आहे, विधान पूर्ण लिहायचं आहे, पुन्हा लिहा म्हटलं आहे. म्हणजेच उत्तराचा पर्याय निवडायचा आणि जिथे टिंबटिंब दिलेलं आहे तिथे अचूक उत्तर लिहायचं. उत्तराखाली शिस पेन्सिलने दोन रेषा मारायच्या, एक ओळ सोडायची आणि मग पुढचं विधान लिहायचं आहे. या क्रमाने सर्व उत्तरं लिहा. 1. महाराष्ट्रात पहिला सहकारी साखर कारखाना टिंबटिंब येथे स्थापन करण्यात आला. पर्याय आहे अ प्रवरानगर, ब पुणे आणि क सातारा. आणि याचं अचूक उत्तर आहे अ प्रवरानगर. पूर्ण वाक्यात लिहायचं, महाराष्ट्रात पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगर येथे स्थापन करण्यात आला. 2. महाराष्ट्र राज्य दुग्ध सहकारी महासंघ टिंबटिंब येथे आहे. पर्याय अ पुणे, ब मुंबई, क कोल्हापूर. आणि अचूक उत्तर आहे ब मुंबई. क्रमांक 3. प्रक्रिया सहकारी संस्थेचे मुख्य कार्य टिंबटिंब आहे. पर्याय अ उत्पादन, ब विपणन, क प्रक्रिया. आणि अचूक उत्तर आहे क प्रक्रिया. 4. शेतमालावर प्रक्रिया केल्यामुळे मूळ उत्पादनाचे मूल्य टिंबटिंब. पर्याय आहे अ कमी होते, ब वाढते, क स्थिर राहते. आणि अचूक उत्तर आहे ब वाढते. 5. भारतात पहिली सूतगिरणी टिंबटिंब साली स्थापन झाली. पर्याय अ 1949, ब पर्याय अ 1949, ब 1950 आणि क 1951. अचूक उत्तराचा पर्याय आहे क 1951. प्रश्न क्रमांक ब जोड्या जुळवा. अ गट आणि ब गट. अ गटामध्ये बाबी पाहू आपण. अ पहिली कापूस पिंजणी संस्था, ब भारतातील पहिला सहकारी साखर कारखाना, क दुग्ध सहकारी संस्था, ड महानंद डेअरी आणि ई प्रक्रिया उद्योग. आणि ब गटामध्ये 10 बाबी दिल्या आहेत, अ गटामध्ये 5 बाबी. म्हणजे 5 बाबींच्या जोड्या लागतील, 5 मात्र निरुपयोगी आहेत. 1 प्रवरानगर, 2 हरित क्रांती, 3 1917, 4 एटीकोपक्का आणि 5 1817, 6 गृहनिर्माण सहकारी संस्था, 7 दूध महापूर योजना, 8 कोल्हापूर, 9 ऊसापासून साखर तयार करणे आणि 10 मुंबई. उत्तर आपण पाहूया. क्रमांक 1, पहिली सहकारी कापूस पिंजणी संस्था ती 1917 स्थापन झाली. ब भारतातील पहिला सहकारी साखर कारखाना एटीकोपल्ली. आणि 2 दुग्ध सहकारी, क दुग्ध सहकारी संस्था दूध महापूर योजना, ड महानंद डेअरी मुंबई, ई प्रक्रिया उद्योग ऊसापासून साखर तयार करणे. अशा जोड्या लावायच्या 5 पैकी 5. प्रश्न क्रमांक क, खालील विधानांसाठी एक शब्द किंवा शब्दसमूह लिहा. आपण इथे उत्तरं पण घेतलेली आहेत. 1. साखर उत्पादनांसाठी आवश्यक असलेला कच्चा माल, तो आहे नंबर 1 उत्तर आहे ऊस. 2. दुधाचा दर्जा टिकवण्यासाठी आवश्यक असलेली एक सुविधा, त्याचं उत्तर आहे दुसरं शीतकरण म्हणतात त्याला. 3. कापूस उत्पादकांना हमीभाव मिळण्यासाठी शासनाने सुरू केलेली योजना, त्या योजनेचं नाव आहे तिसरं कापूस एकाधिकार खरेदी योजना. 4. दुग्ध व्यवसायात झालेली क्रांती, त्याला म्हणतात धवल क्रांती. एका शब्दात किंवा शब्दसमूहात उत्तर लिहायचं. ड प्रश्न आहे, खालील विधाने चूक की बरोबर ते लिहा. इथे उत्तरं पण घेतलेली आहेत. 1. सहकारी प्रक्रिया संस्थेमुळे रोजगाराची संधी उपलब्ध होते, पहिलं विधान बरोबर आहे. 2. कापसावर प्रक्रिया करण्याची गरज नसते, दुसरं विधान चूक आहे. 3. प्रक्रियेनंतर मूळ पदार्थाची किंमत कमी होत जाते, तिसरं विधान चूक आहे.
चार, प्रक्रिया सहकारी संस्थेची पतपुरवठ्याशी सांगड घालून कर्जाची वसुली करता येते. चौथं विधान बरोबर आहे. पाच, प्रक्रिया संस्थेचा कारभार हुकुमशाही पद्धतीने चालतो. पाचवं विधान चूक आहे. फक्त पहिलं आणि चौथं बरोबर आहे, बाकीची विधानं चूक आहेत. प्रश्न क्रमांक एक, खालील विधाने पूर्ण करा. एक, प्रक्रिया संस्थेचे कार्य प्रामुख्याने टिंबटिंब उत्पादनांवर अवलंबून असते. तिथे लिहायचं कृषी किंवा शेती, दोन्हीपैकी एक लिहिलं तरी चालेल शब्द. दोन, दुग्ध उत्पादक सहकारी संस्था विशेषतः टिंबटिंब भागात स्थापन केल्या जातात. त्याचं उत्तर आहे ग्रामीण भागात स्थापन केल्या जातात. तीन, भारतात टिंबटिंब येथे पहिली कापूस पिंजणी संस्था स्थापन करण्यात आली. त्याचं उत्तर आहे म्हैसूर. चार, सहकारी सुतगिरणी सहकारी प्रक्रिया संस्थांमध्ये टिंबटिंब क्रमांकावर आहे. उत्तर आहे दुसऱ्या क्रमांकावर आहे. पाच, सहकारी सुतगिरणीसाठी लागणारा कच्चा माल म्हणजे टिंबटिंब होय. त्याचं उत्तर आहे कापूस. प्रश्न क्रमांक फ, अचूक पर्याय निवडा. इथे जोड्या लावासारखा प्रश्न आहे. काही चौकटी रिकामे दिलेल्या आहेत, तिथे उत्तरं कोणती भरायची ते खाली दिलेलं आहे. फळांचा रस काढणे, प्रवरानगर, दुग्ध व्यवसाय, हरित क्रांती, धवल क्रांती, इटको पक्का, याच्यापैकीच वरती उत्तर येणार आहे. एक, महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना. त्याच्या पुढे चौकटीमध्ये उत्तर लिहायचं प्रवरानगर. दोन, दुग्ध व्यवसायातील क्रांती, त्याला काय म्हणतात ते चौकटीमध्ये लिहायचं धवल क्रांती. तीन, रिकामी चौकट आहे शेतीला पूरक व्यवसाय, तिथे उत्तर येणार आहे फळांचा रस काढणे. क्रमांक चार दिलेला आहे प्रक्रिया सहकारी संस्था आणि रिकामी चौकट आहे, तिथे उत्तर लिहायचं दुग्ध व्यवसाय. ग प्रश्न आहे, एका वाक्यात उत्तरे लिहा. एक, प्रक्रिया सहकारी संस्था म्हणजे काय. दोन, कापूस एकाधिकार खरेदी योजना म्हणजे काय. तीन, उप उत्पादन म्हणजे काय. चार, साखर उत्पादनासाठी आवश्यक असलेला कच्चा माल कोणता. आपण एका वाक्यात उत्तरे लिहूया. क्रमांक एक, प्रक्रिया सहकारी संस्था म्हणजे काय. उत्तर, शेतमालावर प्रक्रिया करणे हा ज्या सहकारी संस्थेचा मुख्य उद्देश असतो ती संस्था म्हणजे सहकारी प्रक्रिया संस्था. दोन, कापूस एकाधिकार खरेदी योजना म्हणजे काय. उत्तर, कापूस उत्पादकांना हमीभाव मिळावा म्हणून महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली योजना म्हणजे कापूस एकाधिकार खरेदी योजना होय. एका वाक्यात क्रमांक तीन, उप उत्पादन म्हणजे काय. उत्तर, उप उत्पादन म्हणजे मुख्य उत्पादनाबरोबर घेतले जाणारे अन्य उत्पादन. उदाहरणार्थ साखर उत्पादनाबरोबरच मळीपासून अल्कोहोल निर्मिती. चार, साखर उत्पादनासाठी आवश्यक असलेला कच्चा माल कोणता. उत्तर, साखर उत्पादनासाठी आवश्यक असलेला कच्चा माल ऊस आहे. प्रश्न क्रमांक हो, खालील वाक्यातील अधोरेखित शब्द दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहा. आता एक वाक्य दिले, त्यामध्ये एक शब्द अंडरलाईन केला आहे म्हणजे अधोरेखित केलेला आहे, तो चुकीचा आहे, तो दुरुस्त करायचा, पण वाक्य पूर्ण लिहायचं आहे हे लक्षात ठेवा. एक, प्रक्रिया संस्थेचा कारभार हुकुमशाही पद्धतीने चालतो. हुकुमशाही शब्द चुकीचा आहे, तिथे लिहायचं लोकशाही पद्धतीने चालतो. दोन, सहकारी सुतगिरणी ऊसावर प्रक्रिया करते. ऊसावर हा शब्द चुकीचा आहे, तिथे लिहायचं कापसावर प्रक्रिया करते. तीन, प्रक्रिया सहकारी संस्थेचे मुख्य कार्य तयार मालावर प्रक्रिया करणे होय. तयार मालावर चुकीचा शब्द आहे, दुरुस्त करून लिहायचं कच्च्या मालावर प्रक्रिया करणे होय. चार, महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना पुणे येथे स्थापन झाला. पुणे चूक आहे, दुरुस्त करून लिहायचं प्रवरानगर. ई प्रश्न आहे, गटात न बसणारा शब्द शोधा. एक, तेलबिया, दूध, साखर आणि कापूस. आता या गटात न बसणारा शब्द आहे दूध. दुसरा गट पाहू, सुतगिरण्या, शीतगृहे, साखर कारखाने, तेलगिरण्या. या गटात न बसणारा शब्द आहे शीतगृहे. तीन, मळी, अल्कोहोल, इथेनॉल, सरकी. या गटात न बसणारा शब्द आहे सरकी. योग्य क्रम लावायचा आहे पुढच्या प्रश्नामध्ये. आणि बाबी दिलेल्या आहेत अ सूत, ब गासड्या, क कापड आणि ड कापूस पिंजणी. याचा योग्य क्रम असा राहील, पहिल्यांदा राहील कापूस पिंजणे, नंतर गासड्या, नंतर सूत आणि शेवटी कापड, असा क्रम त्याचा राहील. प्रश्न दुसरा आहे, खालील संज्ञा स्पष्ट करा.
एक दूध महापूर योजना, दोन उप उत्पादन, तीन जोड व्यवसाय, चार कापूस एकाधिकार खरेदी योजना। आपण संज्ञा स्पष्ट करूया। क्रमांक एक, दूध महापूर योजना। उत्तर, देशातील दुधाची टंचाई दूर करण्यासाठी आणि दुग्ध व्यवसायाचा विकास करण्यासाठी भारत सरकारने 1965 साली नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाची अमूल या दूध संघाचे प्रमुख वर्गीस यांच्या सहकार्याने स्थापना करण्यात आली। या बोर्डामार्फत ऑपरेशन फ्लड म्हणजे दुधाचा महापूर योजना सुरू केली। या योजनेचे उद्दिष्ट दुग्ध व्यवसायाला प्रोत्साहन देणे होते। हा कार्यक्रम अत्यंत यशस्वी झाला आणि भारतात धवल क्रांती घडून आली। दोन, संज्ञा स्पष्ट करायची, उप उत्पादन। उत्तर, मुख्य उत्पादनाबरोबरच जी अन्य उत्पादने प्रक्रिया उद्योगातून घेतली जातात त्या उत्पादनांना उप उत्पादन असे म्हणतात। दुधापासून पेढे, चीज, तूप, लोणी, दही, श्रीखंड इत्यादी पदार्थ तयार केले जातात। अतिरिक्त दुधाची पावडर तयार केली जाते। गाई, म्हशी, शेळ्या व मेंढ्यांच्या शेण व लेंड्यांपासून खतनिर्मिती करता येते। कापसाच्या सरकीपासून खाद्यतेल, मळीपासून खाद्यतेल, ऊसाच्या चिपडापासून कागद निर्मिती केली जाते। या सह उत्पादनांमुळे उत्पादकांच्या आणि प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांच्या उत्पन्नात वाढ होत असते। संज्ञा स्पष्ट करायची, तिसरी, जोड व्यवसाय। उत्तर, मुख्य व्यवसायाशी संलग्न व्यवसायांना जोड व्यवसाय असे म्हणतात। दुग्ध व्यवसाय, शेळीपालन, मेंढीपालन, कुक्कुटपालन, वराहपालन, वनशेती, परसबाग, रेशीम किड्यांचे संगोपन इत्यादी शेतीचे जोड व्यवसाय आहेत। त्यातून शेतकऱ्यांना पूरक उत्पन्न प्राप्त होते। सहकारी प्रक्रिया संस्था असे व्यवसाय त्यांच्या सभासदांसाठी हाती घ्यावेत यासाठी विशेष प्रयत्न करतात। त्यासाठी कर्ज पुरवठा व प्रशिक्षणाची सोय उपलब्ध करून देतात। अशा जोड व्यवसायांमुळे अतिरिक्त रोजगाराची निर्मिती होते। म्हणजेच शेतकरी कुटुंबातील अन्य सभासदांना शेतीबरोबर स्वतंत्रपणे जोड व्यवसाय हाती घेता येतात। एकेकाळी दुग्ध व्यवसाय शेतीचा जोड व्यवसाय होता। त्या व्यवसायात 1965 सालानंतर प्रचंड प्रगती होऊन तो स्वतंत्र व्यवसाय बनला आहे। संज्ञा स्पष्ट करा, क्रमांक चार, कापूस एकाधिकार खरेदी योजना। उत्तर, कापसाचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांची व्यापारी व मध्यस्थ लुबाडणूक करीत असतात। त्यांच्या उत्पादनाला रास्त दर मिळत नसे। महाराष्ट्र शासनाने हमीभाव घोषित केल्यानंतरही परिस्थितीत फारसा बदल झाला नाही। कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितसंबंधाची जोपासना करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने हमीदराने कापूस एकाधिकार खरेदी योजना 1972 साली सुरू केली। गावोगावी कापूस संकलन केंद्रे स्थापन करण्यात आली। शेतकऱ्यांकडून कापूस खरेदी करण्यास व्यापाऱ्यांना मज्जाव करण्यात आला। त्याचा फायदा कापूस उत्पादक शेतकऱ्यांना झाला। शासनाच्या हस्तक्षेपामुळे त्यांना त्यांच्या उत्पादनासाठी रास्त दर मिळून त्यांच्या उत्पन्नात भरीव वाढ झाली। प्रश्न तिसरा, स्वमत लिहा किंवा उपयोजनावर आधारित प्रश्न। एक, सहकारी प्रक्रिया संस्थेमुळे रोजगारात वाढ होते याबाबत आपले मत व्यक्त करा। दोन, सहकारी प्रक्रिया संस्थेमुळे ग्रामीण विकासाला चालना मिळते यावर आपले विचार व्यक्त करा। आपण स्वमत लिहूया। क्रमांक एक, सहकारी प्रक्रिया संस्थांमुळे रोजगारात वाढ होत आहे याबाबत आपले मत व्यक्त करा। उत्तर, सहकारी प्रक्रिया संस्थांमुळे रोजगारात वाढ होत आहे या विधानाशी मी सहमत आहे। कारणे, एक, ग्रामीण औद्योगिकीकरणाचा मुख्य उद्देश शेती क्षेत्रातील अतिरिक्त श्रमशक्तीला अन्य उत्पादन कार्यात सामावून घेणे हा असतो। दोन, प्रक्रिया उद्योगांना कुशल कामगार व अकुशल मजुरांची गरज भासते। तीन, या कामगार व मजुरांची भरती सामान्यतः स्थानिक पातळीवरच करण्यात येते। चार, शेती क्षेत्रातील रोजगार हंगामी स्वरूपाचा असल्याने अल्पभूधारक व भूमिहीन शेतमजुरांना शेती हंगामानंतरच्या काळात हंगामी स्वरूपाचा रोजगार उपलब्ध होत असतो। मराठवाड्यातील शेतमजूर शेतीचा हंगाम संपल्यानंतर ऊस उत्पादन क्षेत्रात ऊस तोडणीची व वाहतुकीची कामे करतात। क्रमांक दोन, स्वमत लिहायचे, सहकारी प्रक्रिया संस्थांमुळे ग्रामीण विकासाला चालना मिळाली आहे यावर आपले मत व्यक्त करा। उत्तर, सहकारी साखर कारखान्यामुळे ग्रामीण विकासाला चालना मिळाली आहे। कारण, एक, महाराष्ट्र राज्याची 1960 साली स्थापन झाल्यानंतर महाराष्ट्राच्या विकासाविषयी आस्था आणि दीर्घदृष्टी असलेल्या यशवंतराव चव्हाण व त्यांच्या सहकाऱ्यांनी
ऊस उत्पादक क्षेत्रात सहकारी साखर कारखाने स्थापन करण्यास प्रोत्साहन दिले. 2. असे सहकारी साखर कारखाने प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रातील साखर टापूत म्हणजे ऊस उत्पादक जिल्ह्यात स्थापन झाल्यानंतर त्या ग्रामीण भागांचा कायापालट झाला. 3. सहकारी साखर कारखान्याकडून उच्च दराने ऊस खरेदी होईल असा विश्वास असल्याने शेतकरी या नगदी पिकाकडे वळले. त्यातून ग्रामीण भागातील सर्वसामान्य शेतकरी आर्थिकदृष्ट्या संपन्न झाला. 4. सहकारी साखर कारखानदारांनी आपल्या कार्यक्षेत्रातील गावात संरचनात्मक साधनांचा विकास केला. उच्च आणि तांत्रिक शिक्षण देणारी महाविद्यालये सुरू केली. कृष्णा चॅरिटेबल हॉस्पिटल यासारख्या उच्च दर्जाच्या आरोग्य सेवा उपलब्ध करून दिल्या. सर्वसामान्य शेतकऱ्यांची मुले उच्च शिक्षण घेऊ लागली. 5. सहकारी साखर कारखान्यांनी आपल्या सभासदांना दुग्ध व्यवसायासारखे जोड व्यवसाय सुरू करण्यास प्रवृत्त केले आणि दुग्ध व्यावसायिकांच्या सहकारी संस्था स्थापन करून त्यांना अतिरिक्त उत्पन्न प्राप्त करून दिले. अशा प्रकारे सहकारी साखर कारखान्यांमुळे महाराष्ट्रातील ग्रामीण विकासाला चालना मिळाली. प्रश्न क्रमांक 4. फरक स्पष्ट करा. 1. प्रक्रिया सहकारी संस्था आणि सेवा सहकारी संस्था. 2. प्रक्रिया सहकारी संस्था आणि सहकारी पतपुरवठा संस्था. आपण फरक स्पष्ट करूया. क्रमांक 1 दोन भागात लिहायचं. एका भागात प्रक्रिया सहकारी संस्था आणि दुसऱ्या भागात सेवा सहकारी संस्था. क्रमांक 1. मालावर प्रक्रिया करणे हा ज्या संस्थेचा मुख्य उद्देश असतो ती संस्था म्हणजे सहकारी प्रक्रिया संस्था होय. शेती उत्पादनास पूरक सेवा व वस्तू पुरवणे हा ज्या संस्थेचा मुख्य उद्देश असतो ती संस्था म्हणजे सेवा सहकारी संस्था होय. फरकाचा दुसरा मुद्दा. ग्रामीण औद्योगिकीकरणास चालना देणे आणि त्याद्वारा स्थानिक पातळीवर रोजगाराची निर्मिती करणे या उद्देशाने प्रक्रिया सहकारी संस्था स्थापन करण्यात येतात. 2. शेती उत्पादनास चालना देणे आणि सभासदांना सवलतीच्या दराने जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणे या उद्देशाने सेवा सहकारी संस्था स्थापन करण्यात येतात. 3. इसवी सन 1912 सहकारविषयक दुसऱ्या कायद्यात अशा प्रकारच्या संस्था स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली होती. 3. इसवी सन 1958 बहुउद्देशीय संस्थांचे रूपांतर सेवा सहकारी संस्थात करण्यात आले होते. 4. या संस्था प्रामुख्याने नाशवंत कृषीमालावर प्रक्रिया करण्याचे उपक्रम हाती घेतात. 4. या संस्था कृषीची आदाने व जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करून देण्याचे उपक्रम हाती घेतात. 5. प्रक्रिया सहकारी संस्था ग्रामीण भागात म्हणजेच ज्या ठिकाणी कच्चा माल उपलब्ध असतो अशा ठिकाणी स्थापन केल्या जातात. 5. ज्या गावाची लोकसंख्या 1000 जास्त असते अशा ठिकाणी अशा संस्था स्थापन केल्या जातात. ज्या गावांची लोकसंख्या 1000 कमी असते अशा 2 किंवा 3 गावांसाठी सामूहिक सेवा सहकारी संस्था स्थापन केली जाते. दुसरा फरक स्पष्ट करा. प्रक्रिया सहकारी संस्था आणि पतपुरवठा सहकारी संस्था दोन भागामध्ये लिहायचं. एका भागात प्रक्रिया सहकारी संस्था, दुसऱ्या भागात पतपुरवठा सहकारी संस्था. 1. मालावर प्रक्रिया करणे हा ज्या संस्थेचा मुख्य उद्देश असतो ती संस्था म्हणजे सहकारी प्रक्रिया संस्था होय. 1. कृषी अर्थपुरवठ्यासाठी आवश्यक असणाऱ्या अटी पूर्ण करणाऱ्या सहकारी संस्था म्हणजे सहकारी पतपुरवठा संस्था होय. 2. ग्रामीण औद्योगिकीकरणास चालना देणे आणि त्याद्वारा स्थानिक पातळीवर रोजगाराची निर्मिती करणे या उद्देशाने प्रक्रिया सहकारी संस्था स्थापन करण्यात येतात. 2. ग्रामीण कर्जबाजारीपणाच्या समस्येचे निवारण करणे आणि ग्रामीण जनतेची सावकारी पाशातून मुक्तता करणे या उद्देशाने पतपुरवठा सहकारी संस्था स्थापन करण्यात येतात. 3. इसवी सन 1912 सहकारविषयक दुसऱ्या कायद्यात अशा प्रकारच्या संस्था स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली होती. 3. 1904 सहकारविषयक पहिल्या कायद्यात अशा प्रकारच्या संस्था स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली होती. 4. या संस्था प्रामुख्याने नाशवंत कृषीमालावर प्रक्रिया करण्याचे उपक्रम हाती घेतात. 4. या संस्था प्रामुख्याने गरीब शेतकऱ्यांना रास्त व्याजदर आकारून उत्पादक कामासाठी वित्तपुरवठा करतात. 5. प्रक्रिया सहकारी संस्था ग्रामीण भागात म्हणजे ज्या ठिकाणी कच्चा माल उपलब्ध असतो अशा ठिकाणी स्थापन केल्या जातात. 5. सहकारी पतपुरवठा संस्था प्रामुख्याने ग्रामीण भागात कार्यरत असल्या तरी नागरी भागातही अशा प्रकारच्या संस्था स्थापन केल्या जातात.
प्रश्न पाचवा, टिपा लिहा. एक, सहकारी साखर कारखाने. दोन, सहकारी सूत गिरण्या. तीन, सहकारी दुग्ध संस्था. चार, प्रक्रिया सहकारी संस्था. टिपा लिहा क्रमांक एक, सहकारी साखर कारखाने. उत्तर, सहकारी साखर कारखाने प्रक्रिया सहकारी संस्थातील सर्वात विकसित प्रकार आहे. भारतातील पहिला सहकारी साखर कारखाना स्वर्गवासी सी व्ही एस नरसिंह राजू यांनी आंध्र प्रदेशात 1933 तर महाराष्ट्रात पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांनी सन 1951 प्रवरानगर येथे स्थापन केला होता. आधुनिक व प्रगत तंत्रज्ञानाच्या आधारे हा कारखाना उभारण्यात आला होता. आज भारतात 316 त्यातील महाराष्ट्रात सर्वाधिक 122 सहकारी साखर कारखाने आहेत. या सहकारी प्रक्रिया उद्योगांचे भागधारक सभासद हे कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील मुख्यतः ऊस उत्पादक शेतकरी असतात. कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्थांनाही सभासदत्व दिले जाते. या उद्योगात ऊसावर प्रक्रिया करून साखरेची निर्मिती केली जाते. त्याचबरोबर मद्यार्क, इथेनॉल, पेपर पार्टिकल बोर्ड इत्यादी सह उत्पादने घेतली जातात. भांडवल उभारणीत राज्य सरकारचा सहभाग असतो. औद्योगिक विकास महामंडळ प्रकल्प खर्चाच्या 60% रक्कम दीर्घमुदतीचे कर्ज म्हणून देते. केंद्र सरकार व राज्य सरकार 50-50% कर्जाचे हमीदार असतात. दोन, सहकारी सूतगिरण्या. उत्तर, सहकारी साखर कारखान्यांच्या खालोखाल महत्त्व असलेली सहकारी प्रक्रिया संस्था म्हणजे सहकारी सूतगिरण्या. कापूस उत्पादन करणाऱ्या महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू या राज्यात प्रामुख्याने सहकारी सूतगिरण्या स्थापन करण्यात आल्या आहेत. भारतातील पहिली सहकारी सूतगिरणी सन 1951 स्थापन करण्यात आली. मार्च 2018 अखेर महाराष्ट्रात सहकारी सूतगिरण्यांची संख्या 116 आहे. या गिरण्या आधुनिक उत्पादन तंत्राचा वापर करतात. सरकीपासून तेल व पेंट काढण्याचे कारखाने सुरू करण्यात आले आहेत. उत्पादित कापडाची निर्यात करण्यास शासन सहाय्य करते. तीन, सहकारी दुग्ध संस्था. उत्तर, एकेकाळी दुग्ध उत्पादन शेतीला पूरक व्यवसाय समजला जात असे. मात्र धवल क्रांतीनंतर तो एक महत्त्वाचा स्वतंत्र प्रक्रिया उद्योग बनला आहे. दुग्ध सहकारी संस्था दुधावर प्रक्रिया करणे आणि त्यापासून पेढे, लोणी, चीज, दही, श्रीखंड इत्यादी दुग्धजन्य पदार्थ तसेच दुधाच्या भुकटीचे उत्पादन करतात. दुधाचे संकलन, शीतकरण आणि विक्रीचे उपक्रमही हाती घेतात. सभासदांना दुधाच्या वजनावर व दुधातील स्निग्धांशाच्या आधारे किंमत दिली जाते. सभासदांनी पुरवलेल्या दुधाच्या किमतीच्या प्रमाणात नफ्याचे वाटप करण्यात येते. मार्च 2018 अखेर महाराष्ट्रात 12,690 प्राथमिक दुग्ध पुरवठा संस्था आणि 63 मध्यवर्ती दूध पुरवठा महासंघ अस्तित्वात होते. राज्य पातळीवर महाराष्ट्र राज्य दुग्ध सहकारी महासंघ आणि महानंद या संस्था शिखर स्तरावर कार्यरत आहेत. राज्यातील जवळपास 85% दुधाचे संकलन सहकारी संस्थांकडून करण्यात येते. संस्था सभासदांना दुभती जनावरे खरेदी करण्यास अर्थसहाय्य करते. जनावरांना लागणाऱ्या चाऱ्याची अल्पदराने विक्री करते. महाराष्ट्र शासनाने धवल क्रांती योजनेत गो पैदास कार्यक्रम समाविष्ट केला आहे. क्रमांक 4, प्रक्रिया सहकारी संस्था. उत्तर, ग्राहकांना अंतिम समाधान देण्याच्या उद्देशाने अन्नधान्य व व्यापारी किंवा नगदी पिकांवर आवश्यक असणाऱ्या प्रक्रिया करून ते उपयोगात आणण्याच्या उद्देशाने सहकारी तत्वावर स्थापन झालेल्या संस्थांना सहकारी प्रक्रिया संस्था असे म्हणतात. या संस्था कच्च्या मालावर म्हणजेच अन्नधान्य, भाजीपाला आणि फळांवर प्रक्रिया करून त्यांचे ग्राहकोपयोगी मालात रूपांतर करतात. नाशवंत कृषी मालावर प्रक्रिया केल्याने आणि त्यांचे ग्राहकोपयोगी वस्तूत रूपांतर केल्याने मूल्यवर्धन घडून येते. म्हणजेच कृषी मालाचे उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांच्या मालास योग्य दर प्राप्त होत असतो. ऊसापासून गूळ किंवा साखरेचे उत्पादन केल्याने, कापसापासून सुती कापडाचे उत्पादन केल्याने, तेलबियांपासून खाद्यतेलाचे उत्पादन केल्याने आणि त्यानंतर त्यांची विक्री केल्याने त्या वस्तूंच्या मूल्यात भर पडते. असे सहकारी प्रक्रिया उद्योग उत्पादक शेतकरी एकत्र येऊन स्थापन करतात. महाराष्ट्र राज्य सहकारी कायदा 1960 अन्वये शेतीमालावर प्रक्रिया करणे ज्या संस्थेचा मुख्य उद्देश असतो त्या संस्था म्हणजे सहकारी प्रक्रिया संस्था होय. प्रश्न क्रमांक 6, कारणे लिहा. कारणे द्या. एक,
सहकारी साखर कारखान्यामुळे ग्रामीण विकासाला चालना मिळाली आहे. 2 सहकारी प्रक्रिया संस्थेमुळे ग्रामीण उद्योगात वाढ झाली आहे. 3 शेतमालावर प्रक्रिया केल्यास त्याला चांगली किंमत मिळते. 4 प्रक्रिया सहकारी संस्था उत्पादन क्षेत्राच्या परिसरात स्थापन करतात. कारणे लिहा. क्रमांक 1, सहकारी साखर कारखान्यामुळे ग्रामीण विकासाला चालना मिळाली. आता याचं उत्तर आपण घेतलेलं आहे पूर्वी. प्रश्न क्रमांक 3 जे आहे दुसऱ्याचं उत्तर इथे लिहा. दोन्हींचं उत्तर सारखं आहे. प्रश्न 3 दुसरा प्रश्न. कारणे लिहा. क्रमांक 2, सहकारी प्रक्रिया संस्थांमुळे ग्रामीण उद्योगात वाढ झाली. उत्तर, सहकारी प्रक्रिया संस्थांमुळे ग्रामीण उद्योगात वाढ झाली कारण 1 सहकारी प्रक्रिया संस्थांच्या माध्यमातून ग्रामीण भागात सहकारी साखर कारखाने, सहकारी सूत गिरण्या आणि सहकारी तेल गिरण्यांची स्थापना झाली. 2 या उद्योगांनी ग्रामीण औद्योगिकीकरणाला चालना दिली. मुख्य उत्पादनाबरोबरच उप उत्पादने घेण्याची प्रक्रिया सुरू झाली. 3 यातच सहकार क्षेत्रातील उद्योगांना पूरक असे उद्योग सुरू करण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने प्रत्येक जिल्ह्यात 1 किंवा अधिक औद्योगिक वसाहती सुरू केल्या. 4 ग्रामीण क्षेत्रातील औद्योगिक प्रगतीत खाजगी क्षेत्रांनी हातभार लावला आणि ग्रामीण भागात विविध प्रकारचे उत्पादने घेणारे उद्योग सुरू झाले. अशा प्रकारे सहकारी प्रक्रिया संस्थांमुळे ग्रामीण भागात उद्योगात वाढ झाली, म्हणजेच ग्रामीण औद्योगिकीकरणाची प्रक्रिया सुरू झाली. 3 कारणे लिहा. शेतमालावर प्रक्रिया केल्यास त्याला चांगली किंमत मिळते. उत्तर, शेतमालावर प्रक्रिया केल्यास त्याला चांगली किंमत मिळते कारण 1 शेतमालावर प्रक्रिया केल्यानंतर त्याचे मूल्यवर्धन होत असते. उसाचा प्रतिटनाचा प्रचलित दर 2300 रुपये आहे. उसापासून उत्पादित साखरेचा प्रति क्विंटलचा प्रचलित दर 30,000 रुपये आहे, म्हणजेच त्याच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ होत असते. 2 कृषीजन्य माल नाशवंत असतो, त्याच्यावर प्रक्रिया करण्याची सोय उपलब्ध नसल्यास त्याची विक्री अत्यल्प किमतीत करण्याची वेळ शेतकऱ्यांवर येत असते, म्हणजेच त्यांचे आर्थिक नुकसान होत असते. 3 कृषीजन्य मालावर प्रक्रिया करणारे उद्योग स्थानिक पातळीवर असल्याने त्यांची बाजारपेठ वाहतूक करण्याचा खर्च वाहतो. 4 उत्पादक शेतकरी प्रक्रिया उद्योगांचे भागधारक असतात. संस्थेला प्राप्त होणाऱ्या नफ्याचे वाटप सभासदांमध्ये करण्यात येते. ही त्यांची अतिरिक्त प्राप्ती असते. अशा प्रकारे शेतमालावर प्रक्रिया केल्यास त्याला चांगली किंमत मिळते. कारणे लिहा. क्रमांक 4, प्रक्रिया सहकारी संस्था उत्पादन क्षेत्राच्या परिसरात स्थापन करतात किंवा झाल्या. उत्तर, प्रक्रिया सहकारी संस्था उत्पादन क्षेत्राच्या परिसरात स्थापन झाल्या कारण 1 प्रक्रिया सहकारी संस्था नगदी पिकांवर प्रक्रिया करण्याचे उपक्रम हाती घेतात. त्या उद्योगांसाठी लागणारा कच्चा माल स्थानिक स्तरावर, म्हणजेच उत्पादन स्थळाच्या परिसरात उपलब्ध असतो. 2 अशा संस्थांच्या उत्पादक सभासदांचे वास्तव्य संस्थेच्या कार्यक्षेत्रातच, म्हणजे उत्पादन स्थळाच्या परिसरातच असते. त्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी सहकारी संस्था स्थापन करण्यात येत असते. 3 कारखाना उत्पादन स्थळाच्या परिसरात असल्याने उत्पादन सभासदांना कच्च्या मालाच्या वाहतुकीची सेवा उपलब्ध करून देणे संस्थे शक्य होत असते. 4 सभासदांनी स्वतः वाहतुकीची व्यवस्था केल्यास मालाच्या वाहतुकीवर येणारा खर्च कमीत कमी असतो. 5 कच्चा माल उत्पादन स्थळाच्या परिसरात असल्यास त्याचे एकत्रीकरण करणे सुलभ असते. परिणामी पैसा व वेळेची बचत होत असते. 6 स्थानिक स्तरावरील प्रक्रिया उद्योगांद्वारा रोजगाराची निर्मिती होत असते. स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध होत असतो. म्हणून सहकारी प्रक्रिया संस्था उत्पादन क्षेत्राच्या परिसरात असतात. प्रश्न क्रमांक 7, खालील प्रश्नांची उत्तरे थोडक्यात लिहा. 1 प्रक्रिया सहकारी संस्थेची वैशिष्ट्ये स्पष्ट करा आणि 2 प्रक्रिया सहकारी संस्थेची कार्य स्पष्ट करा. आता हे दोन्ही प्रश्नाचे उत्तर 8 प्रश्नामध्ये आहे, म्हणजे 7 प्रश्न आणि 8 प्रश्न सारखाच आहे, त्यामुळे उत्तरसुद्धा सारखंच येईल. ते पुढे आपण पाहूया. प्रश्न क्रमांक 8 दीर्घोत्तरी प्रश्न. 1 प्रक्रिया सहकारी संस्थेची व्याख्या लिहून वैशिष्ट्ये स्पष्ट करा. 2 प्रक्रिया सहकारी संस्थेची कार्य स्पष्ट करा. आपण सविस्तर उत्तर लिहूया. क्रमांक 1, प्रक्रिया सहकारी संस्थेची व्याख्या लिहून वैशिष्ट्ये स्पष्ट करा. उत्तर अ, प्रक्रिया सहकारी संस्थेची व्याख्या. अर्थ आणि व्याख्या पाहू. 1 शेतमालावर प्रक्रिया करून त्यांचे उपयुक्त वस्तूंमध्ये रूपांतर करून
ग्राहकांना ते उपलब्ध करून देण्याचे कार्य सहकारी साखर कारखाने, दुग्ध सहकारी संस्था इत्यादी प्रक्रिया सहकारी संस्था करतात. 2. महाराष्ट्र सहकारी कायद्यातील तरतुदीनुसार मालावर प्रक्रिया करणे ज्या संस्थेचा मुख्य उद्देश असतो ती संस्था म्हणजे सहकारी प्रक्रिया संस्था होय. तसेच ग्राहकांना अंतिम समाधान देण्याच्या उद्देशाने अन्नधान्य व अन्य नगदी पिकांवर आवश्यक त्या प्रक्रिया करून ते ग्राहकांच्या उपयोगात आणण्याच्या दृष्टीने सहकारी तत्वावर स्थापन झालेल्या संस्थांना सहकारी प्रक्रिया संस्था असे म्हणतात. ब. प्रक्रिया सहकारी संस्थेची वैशिष्ट्ये. 1. ऐच्छिक संघटना. ऊस, कापूस यासारख्या शेतमालाचे उत्पादन करणारे शेतकरी स्वेच्छेने एकत्र येऊन सहकारी प्रक्रिया संस्थेची स्थापना करतात. सभासदत्व स्वीकारणे किंवा त्याचा त्याग करणे हे निर्णय ते स्वतःच्या इच्छेनुसार घेत असतात. त्याबाबत कोणतीही सक्ती करण्यात येत नाही. 2. शेतमाल उत्पादनाच्या परिसरात स्थापना. सहकारी उद्योग स्थानिक पातळीवर म्हणजेच ज्या परिसरात शेतमालाचे उत्पादन घेतले जाते त्याच भागात स्थापन केला जातो. प्रक्रिया उद्योगांसाठी लागणारा शेतमाल स्थानिकरित्या उपलब्ध होत असल्याने वाहतूक व साठवण खर्च अत्यल्प असतो. ज्या परिसरात ऊसाचे उत्पादन घेतले जाते त्या परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी सहकारी साखर कारखान्याची स्थापना करतात. 3. भांडवल उभारणी. संस्थेच्या भांडवलाची उभारणी परिसरातील शेतमाल उत्पादक शेतकऱ्यांना भागभांडवलाच्या विक्रीद्वारा करण्यात येते. भागभांडवल उभारणीत राज्य शासनाचाही सहभाग असतो. राज्य शासनाच्या हमीवर सहकारी बँका भांडवली खर्चाच्या उभारणीसाठी दीर्घकालीन कर्ज उपलब्ध करून देतात. 4. लोकशाही व्यवस्थापन. सहकारी प्रक्रिया संस्थेचा कारभार लोकशाही पद्धतीने करण्यात येतो. दैनंदिन व्यवस्थापनासाठी सभासद संचालक मंडळाची निवड करतात. संस्थेच्या व्यवहारासंबंधीचे सर्व निर्णय सभासदांच्या वार्षिक सभेत घेतले जातात. 5. संस्थेच्या परिसरातील क्षेत्राचा विकास ज्या ठिकाणी सहकारी प्रक्रिया संस्थेची स्थापना करण्यात येते त्याच्या सभोवतालच्या परिसराच्या विकासाला चालना मिळते. वाहतूक व दळणवळणाची साधने उपलब्ध करून दिली जातात. आनुषंगिक सेवा म्हणजेच पाणी व वित्त पुरवठा, शिक्षण व आरोग्याच्या सुविधा, बँका इत्यादी त्या भागात उपलब्ध होतात. त्यामुळे उद्योगाच्या परिसरातील क्षेत्राचा विकास होण्यास मदत होते. त्याची प्रचिती सहकारी साखर कारखान्यांच्या परिसरातील ग्रामीण भागाच्या विकासातून येते. 6. रोजगाराच्या संधी. अशा संस्था शेतमालावर प्रक्रिया करण्याचे आणि त्यासाठी अनुषंगिक कार्य करतात. त्यासाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची आवश्यकता असते. अशा प्रकारे ग्रामीण भागात स्थानिक पातळीवर रोजगाराची संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत असते. 7. जोड व्यवसायांचा विकास. सहकारी प्रक्रिया उद्योग आपल्या सभासदांना शेतीशी संलग्न व्यवसाय हाती घेण्यास प्रोत्साहन देतात. त्यासाठी लागणारे अर्थसहाय्य उपलब्ध करून देतात. त्यामुळे सहकारी प्रक्रिया संस्थांच्या कार्यक्षेत्रात दुग्ध व्यवसाय, भाजीपाल्याची लागवड, कुक्कुटपालन इत्यादी जोड व्यवसाय विकसित होतात. अशा व्यवसायात अतिरिक्त श्रमशक्तीला रोजगाराची संधी उपलब्ध होते. तसेच शेतकरी कुटुंबाच्या उत्पन्नात भर पडते आणि त्यांचे जीवनमान उंचावते. 8. मध्यस्थांचे उच्चाटन. सहकारी प्रक्रिया संस्था त्यांना लागणाऱ्या कच्च्या मालाची म्हणजेच शेतमालाची खरेदी थेट उत्पादक शेतकऱ्यांपासून करतात. तसेच उत्पादित मालाची प्रत्यक्ष विक्री बाजारपेठेत करतात. त्यामुळे या व्यवहारात मध्यस्थांचा सहभाग नसतो. मालाच्या खरेदी विक्रीच्या व्यवहारात मध्यस्थांचे उच्चाटन झाल्याने उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक व पिळवणूक थांबते. ग्राहकांना उत्पादित माल रास्त दराने उपलब्ध होत असतो. 9. उत्पादक सभासदांना सेवा सुविधा. संस्थेच्या स्थापनेसाठी लागणारे भांडवल उत्पादक सभासदांकडून गोळा करण्यात येते. नाशवंत शेतमालावर प्रक्रिया करण्यात आल्याने त्यांचे मूल्यवर्धन होत असते. उत्पादित मालाच्या विक्रीसाठी उत्पादन आणि बाजारपेठेची सांगड घातली जाते. उत्पादक शेतकऱ्यांना शेतमालाच्या उत्पादनासाठी मार्गदर्शन व मालाच्या तारणावर कर्ज संस्था उपलब्ध करून देते. त्यामुळे शेतीच्या विकासाला चालना मिळते. 10. ग्रामीण औद्योगिकीकरणास चालना. ग्रामीण भागात स्थानिक पातळीवर सहकारी साखर कारखाने, सहकारी सूतगिरण्या, तेलबिया प्रक्रिया उद्योग इत्यादी स्थापन करण्यात आल्याने ग्रामीण औद्योगिकीकरणास चालना मिळते. याच कारणास्तव शासनाने सहकारी तत्वावर कार्य करणाऱ्या प्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन दिले. ग्रामीण भागाचे औद्योगिकीकरण झाल्याने अतिरिक्त श्रमशक्ती या उद्योगात सामावून घेता येत असल्याने
ग्रामीण दारिद्र्य व बेरोजगारीची तीव्रता कमी करण्यास सहाय्य होत असते. दुसरा प्रश्न, सविस्तर उत्तर लिहायचं. दीर्घोत्तरी, प्रक्रिया सहकारी संस्थेची कार्य स्पष्ट करा. उत्तर, प्रक्रिया सहकारी संस्थेची कार्य पुढीलप्रमाणे आहेत. एक, प्रक्रियेसाठी सभासदांच्या शेतमालांचे एकत्रीकरण किंवा संकलन. सहकारी प्रक्रिया उद्योग विशिष्ट प्रकारच्या शेतमालावर प्रक्रिया करण्याचे कार्य करतात. त्यासाठी आवश्यक असणाऱ्या कच्च्या मालाचे उत्पादन उत्पादक सभासद करतात. त्यांच्याद्वारा उत्पादित मालाचे संकलन करणे आणि त्याची उत्पादन केंद्रापर्यंत वाहतूक करणे ही कार्य संस्था करते. दोन, शेतमालाच्या उत्पादनासाठी आदाने पुरवणे. उत्पादन कार्य करण्यासाठी विशिष्ट दर्जाच्या कच्च्या मालाची आवश्यकता असते. त्याविषयीचे संशोधन कार्य कृषी विद्यापीठे आणि संशोधन संस्था हाती घेतात. त्यांच्याद्वारा विकसित पिकांच्या सुधारित जाती, तंत्रज्ञान, बी बियाणे इत्यादींची माहिती संस्था आपल्या सभासदांना उपलब्ध करून देते. त्यासाठी संस्था मार्गदर्शन व प्रशिक्षण उपक्रम आयोजित करते. मार्गदर्शनाबरोबरच उत्पादन कार्यासाठी सभासदांना लागणारे भांडवल मालाच्या तारणावर कर्ज स्वरूपात उपलब्ध करून देते. तीन, उत्पादन वाढीच्या विकासाच्या योजना तयार करणे. सहकारी प्रक्रिया उद्योगांचे प्रक्रियाविषयक कार्य कच्च्या मालाच्या उपलब्धतेवर अवलंबून असते. भविष्यकालीन उत्पादनाच्या गरजा लक्षात घेऊन शेतमालाच्या उत्पादनाचे नियोजन करणे गरजेचे असते. त्यासाठी संस्था शेतमालाच्या उत्पादन व विकासाची योजना तयार करते. चार, शेतमालावर प्रक्रिया करणे. सहकारी प्रक्रिया संस्थांचे किंवा उद्योगांचे मुख्य कार्य विशिष्ट प्रकारच्या शेतमालावर प्रक्रिया करणे आणि विशिष्ट गुणवत्ता असणाऱ्या मालाचे उत्पादन करणे हे असते. सहकारी साखर कारखाने ऊसापासून साखरेचे उत्पादन करतात. त्याचबरोबर मळीपासून मद्यार्क तयार करणे आणि ऊसाच्या चिपाडापासून कागद व प्लायवूड तयार करणे अशा प्रकारची सह उत्पादने ते हाती घेत असतात. पाच, उत्पादित मालाचे विपणन किंवा विक्री. संस्थेद्वारा उत्पादित मालाची विक्री करण्यासाठी मालाचे प्रमाणीकरण, प्रतवारी, संग्रहण आणि वाहतुकीची व्यवस्था करणे ही कार्य संस्था हाती घेते. खुल्या बाजारपेठेत उत्पादित मालाची विक्री करणे हे त्यातील सर्वात महत्त्वपूर्ण जबाबदारी संस्था पार पाडते. सहकारी साखर कारखाने त्यासाठी व्यापारी संस्थांकडून निविदा मागवतात आणि सर्वाधिक दराने साखरेची विक्री करतात. सहा, कार्यक्षेत्राचा विकास. या संस्था आपल्या कार्यक्षेत्रात समाविष्ट असणाऱ्या गावांच्या विकासाचे आणि उत्पादक सभासदांच्या कल्याणाचे विविध उपक्रम हाती घेते. त्यासाठी संस्था विकास निधी उभारते आणि त्या निधीतून विकासाचे विविध उपक्रम हाती घेते. सात, शिक्षणाच्या सोयी. संस्था आपल्या कार्यक्षेत्रात शाळा, तंत्रनिकेतने, महाविद्यालय इत्यादी शैक्षणिक संस्था स्थापन करून स्थानिक लोकांना तांत्रिक व उच्च शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून देते. त्यामुळे व्यावसायिक कौशल्य असलेले मनुष्यबळ स्थानिकरित्या उपलब्ध होत असते. आठ, उपउत्पादन विकासाला चालना. संस्था आपल्या प्रमुख उत्पादनाव्यतिरिक्त उपउत्पादनांच्या विकासाचे उपक्रम हाती घेते. उदाहरणार्थ, साखर उद्योगात मळीपासून अल्कोहोल किंवा ऊसाच्या चिपाडांपासून कागद निर्मिती असे उपक्रम हाती घेते. नऊ, कर्ज पुरवठा. शेतमालाच्या तारणावर उत्पादित कार्यासाठी आवश्यक कर्ज पुरवठा करते. मालाच्या विक्रीतून कर्ज वसुली केली जाते. या व्यतिरिक्त सभासदांना जोड व्यवसायासाठी कर्ज पुरवठा करते. दहा, मार्गदर्शन व प्रशिक्षण. पीक संरक्षण, नवीन उत्पादन तंत्र, जोड व्यवसाय इत्यादींबाबत संस्था सभासदांना मार्गदर्शन करते. तसेच शेळीपालन, कुक्कुटपालन इत्यादी जोड व्यवसायांचे प्रशिक्षण उपक्रम आयोजित करते. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आवडलेले व्हिडिओ लाईक, कमेंट, शेअर जरूर करा. अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा.